शिरपूरेतील निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी अवघ्या 300 रुपयांची लाच घेताना निबंधक व खाजगी पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दिनांक 18 मार्च रोजी दुपारी त्यांना ताब्यात घेतले असून कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे। शिरपुरातील 40 वर्षीय इस्माला खरेदी खत रजिस्टर नोंदणीने करावायचे होते। दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रारदार इसम दस्त नोंदणीसाठी गेला असता त्याच्याकडे दस्त नोंदणीच्या बदल्यात 400 रुपयांची लाच मागण्यात आली। तडजोडअंती ही रक्कम 300 रुपये ठरवण्यात आली, मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली। एसीबीने तक्रारीची खातरजमा करत आज सापळा रचला। 300 रुपयांची लाच घेताना दुय्यम निबंधक अरुण संभाजी कापडणे वय 54 राहणार जत्रा हॉटेलजवळ कोणार्क नगर नाशिक आणि त्याचा पंटर सुनील उर्फ छोटू पंडित 22 वय 43 राहणार प्लॉट नंबर 1 बस स्थानकाजवळ वाघाडी तालुका शिरपूर या दोघांना एसीबीच्या पथकाने पकडले। सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक तेजस सोनवणे, पोलीस उपअधीक्षक सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली PI मंजित सिंग चव्हाण, प्रकाश झोडगे, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडिले, संदीप सरक, भूषण खलाणेकर, भूषण शेटे यांच्या पथकाने केली।